लॉस्ट ऑफ फाउंड या मराठी चित्रपटाच्या इंग्रजी नावावरूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून हा चित्रपट येत्या 29 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हर रोज मेरे जैसे हजारों लोग यहां आते हैं. I really loved him. पति है जो आते हैं. मुलगा मला. कुछ सितारे बन जाते हैं. अगर उनको मन करे. कुछ तलाल, कुछ नशेबाज. हर रात इसी में कल मेरा. जगत खूप एकटेपण आहे. लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ नसतो, जगण्यात उत्साह नसतो, मानसिक त्रास आहे, दुःख आहे सगळीकडे. आपण अशा लोकांना जगण्याची उम्मीद द्यायची. लोक ना आपल्याला इन्व्हाइट करू शकतात, आपण त्यांच्या सोबत एक अख्खा दिवस घालवायचा, त्यांच्याशी बोलायचं, त्यांना समजून घ्यायचं. आपण लोकांना उमेद द्यायची, आपण सहानुभूती नाही द्यायची. आपल्या या ग्रुपचं नाव असेल ALP, अँटी लोनलीनेस प्रोग्राम. लॉस्ट अँड फाउंड या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मंगळवारी शहरात चित्रपट अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि ऋतुराज धालवडे यांची टीम औरंगाबादमध्ये आली असता त्यांनी ANews संवाद साधला. जसा शहरांचा झपाट्याने विकास होत आहे, तशीच वाढत्या शहरीकरणाबरोबरच माणसाची गर्दी देखील वाढत आहे आणि या माणसांच्या गर्दीतली माणसं मात्र एकाकी पडत आहेत. हा विरोधाभास जरी वाटत असला तरी हे सत्य आहे. आणि जागतिक पातळीवर डिप्रेशन रेट भारतात सर्वाधिक असून अगदी व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या समाज माध्यमांच्या व्हर्च्युअल गर्दीत सुद्धा माणूस एकटा पडत आहे आणि त्याला फक्त हवं असतं त्याचं हे एकटेपण ऐकून घेणारा आणि समजू शकणारा. हो, मी समजू शकतो असं म्हणणारा कोणीतरी. या चित्रपटातून सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्या एकाकीपणातूनच त्यांची प्रेमकथा आपल्या समोर येत आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात काही गमवलंय का आणि जे गमवलंय ते गवसतं का? या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लेखन केले ऋतुराज धालगडे यांनी आणि चित्रपट दिग्दर्शन ही स्वतः त्यांनीच केलं आहे. हा चित्रपट महाराष्ट्रभर 29 जुलै रोजी सर्व चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे. आणि अशी कपल्स आहेत जी एकमेकांपासून त्यांच्या करिअरसाठी म्हणून वेगवेगळी राहतात. अनेक म्हातारी माणसं अशी आहेत जी एकटी पडली आहेत, ज्यांची मुलं परदेशी आहेत आणि वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना एकटेपणा आलाय आणि व्यक्त करायला आसपास कुणीच नाही. अशा केसबद्दल राहणाऱ्या माणसांनीच एकमेकांसाठी काही फोरम्स तयार केले, हव्या त्या विषयावर बोलायची संधी दिली जाते. सो आता आपली सिच्युएशन सगळ्यांचीच अशी आहे की खूप काहीतरी सांगायचं आहे पण ते ऐकून घ्यायलाच कोणी. आणि तो जो एकटेपणा आहे तो फार भीषण आहे, तो फार आणखीन आणखीन तुम्हाला डिप्रेशनकडे नेणारा आहे. आणि आत्ता आपण बऱ्याचदा असं होतं की एखादा माणूस समजा आपल्याला सांगत असेल की मला खूप एकटं वाटतं आहे, मला खूप डिप्रेस वाटतं आहे, तर बऱ्याचदा ते कॅज्युअली घेतलं जातं. आपण बऱ्याचदा असं रिएक्ट होतं की काय नाटकं करतो, जरा बाहेर पण चालू करून मिसळ सगळं नीट होईल. पण प्रॅक्टिकली आपल्या आत्ताच्या लाईफस्टाईलने हा तयार केलेला नवा आजार आहे हे आपण कुणीच लक्षात घेत नाही आहोत की त्याची भीषणता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि कुठेतरी या विषयाला हात घालणारी ही फिल्म आहे. आम्ही फक्त प्रॉब्लेम काय आहे ते सांगून थांबत नाही आहोत, कुठेतरी आमच्या परीने आम्ही एक सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतोय. जसं सिद्धार्थने सांगितलं की जे काही हरवलं आहे ते तुम्हाला तुमच्या मनातच सापडणार आहे. सो तुम्हाला हॅपी करायचं असेल, मोटिवेट करायचं असेल तर स्वतःला स्वतःची मदत करावी लागते आणि त्याच्याच बरोबरीने आपलं आयुष्य आणि त्यांची त्यांची एक लोनली लाईफ चालू आहे. पण ते जेव्हा एकत्र येतात आणि असं ठरवतात की ज्या फेजमधनं आपण गेलो, ज्या दुःखांमधनं आपण गेलो, त्यामधनं आता बाकीचे नाही जात. सो आपण त्या बाकीच्या लोकांसाठी काय करू शकतो तर आपण त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपला वेळ देऊ शकतो. आपण त्यांना ही सिद्धार्थचं खूप छान वाक्य आहे जे ट्रेलरमध्ये आहे की आपण त्यांना सहानुभूती नाही द्यायची, आपण त्यांना स्ट्रॉंग बनवायचं. ANP ज्यांच्याकडे जातं ते काय ऐकते हे सुद्धा आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते सांगण्यासाठी मला असं अशी काही वेगवेगळी किंवा अशी आगळी वेगळीच कारणं नाही आहेत, ती आपल्यातलीच कारणं आहेत. ती कारणं म्हणजे अशी की बाबा लहान मुलगा आहे, आई वडील श्रीमंत आहे, दोघेही काम करतात.